स्टार प्रवाहवर नुकतीच एक नवीन मालिका सुरू झाली, ती म्हणजे प्रेमाचा गेम सेम टू सेम। या मालिकेतील दिघा आणि पद्मा यांनी कोल्हापुरातल्या त्यांच्या सेटवरून प्रेक्षकांशी गप्पा मारल्या। आधी बघूया त्यांचा हा कोल्हापुरातला सेट कसा आहे। नमस्कार, माझं नाव आहे संचित चौधरी। नमस्कार, मी सायली जाधव। तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे इथे प्रेमाचा गेम सेम टू सेमच्या सेटवर। तुम्ही बघत असाल खूपच रिअल लोकेशनवर आम्ही शूट करतोय। गडमुडशिंगी गावाचं नाव आहे, गावात एक खूप सुंदर शेत आहे आणि शेताच्या मध्ये असं एक खूप सुंदर घर आहे आणि त्या घरात आम्ही इथे शूट करतोय बऱ्याच दिवसापासून। कसं वाटतंय पद्मा तुला इथे, सायली तुला? मला खूप छान वाटतंय आणि पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येऊन शूट करायला तर अजून छान वाटतंय आणि त्यातल्या त्यात लाईव्ह लोकेशनवर शूट करायला तर म्हणजे गंमतच वेगळी आहे। ही सगळी ऊसाची शेत आहे, त्यातली ऊस आम्ही खात असतो। सो खूप सुंदर वातावरण आहे आणि असं खूप छान थंडी असते, खूप फ्रेश एअर आहे जे मुंबईत वगैरे आणि बाहेर कुठे एन्जॉय करायला मिळत नाही, एक्सपिरियन्स करायला मिळत नाही। म्हणजे लाईक हे बोनस आहे इथे की इथे इतकी सुंदर सिरियल करायला मिळते स्टार प्रवाहाबरोबर आणि त्यातलं त्यात इतकं सुंदर लोकेशन आहे। सो खूप 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 मजा येते, भारी वाटते। सो आमचं जे प्रोडक्शन आहे सोबो फिल्म्स आणि स्मृती शिंदेंचं, त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आहे। वी आर रिअली व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट आणि हे इतकं छान सगळं करतात त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद। या मालिकेत दिघा आणि डॉक्टर अरविंद हे जुळे भाऊ आहेत आणि काही कारणांमुळे ते लहानपणी वेगवेगळ्या घरात जातात आणि त्यांचं राहणीमान, शिक्षण, बोलण्याची पद्धत सगळंच वेगळं होऊन जातं। मात्र खूप वर्षांनी समोरासमोर आल्यावर त्यांच्या काय गमती घडणार आहेत बघूया नेमकी कथा कशी असेल। सो नमस्कार, तुम्ही बघत असाल आता आमचे प्रोमोज वगैरे सध्या आउट झालेत। दोन कॅरेक्टर आहेत, एक डॉक्टर अरविंद, एक दिघा, असे दोन कॅरेक्टर या सिरियलमध्ये पोर्ट्रे होणार आहेत। सो फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे दोन जुळ्या भावांची आणि दोन जुळे भाऊ जे वेगवेगळ्या ठिकाणी वाढले आहेत, वेगवेगळ्या कल्चरमध्ये त्यांचं अपब्रिंगिंग झालं आहे। सो आणि ते बरेच वर्षानंतर आता भेटणार आहेत। सो आता भेटल्यानंतर ते काय होणार आहे, काय ड्रामा क्रिएट होणार आहे, काय मस्ती येणार आहे आणि ते सगळं खूप इंटरेस्टिंग आहे तुम्हा सगळ्यांकरता, कारण शूट करताना आम्हाला खूप मजा आली। सो खूप 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 इंटरेस्टिंग एक स्टोरी आणि एक खूप सुंदर प्रोडक्शन आम्ही केलंय। लेट्स सी आता ते तुम्हाला कसं वाटतं, पद्मा तू सांग। आणि या जुळ्या भावांच्या आयुष्यात मी म्हणजे पद्मा येते आणि पद्मा आल्यावर त्या जुळ्या भावांच्या आयुष्यात काय होतं किंवा पद्माच्या आयुष्यात काय होतं ते सगळं बघायला तुम्हाला खूप मज्जा येणार आहे। पद्मा हे कॅरेक्टर खूप खूप इंडिपेंडेंट आहे, करिअर फोकस्ड आहे, बिझनेस वुमेन आहे ती आणि खूप लहान वयात मच्युअर झाली आहे ती, त्यामुळे तिचं कॅरेक्टर पण खूप असं स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे, त्यामुळे तुम्हाला बघण्यासाठी हे सगळं एक व्हिज्युअल ट्रीट असणार आहे, त्यामुळे डोंट मिस द शो। येस, मालिकेत बघायला मिळणारा दिघा नेमका स्वभावाला कसा आहे ते बघूया। सो बेसिकली तुम्ही बघत असाल दिघाचा जो हा काही लुक आहे, एक असे पठाणी आणि गळ्यात हे गोल्ड चेन आणि हे गॉगल्स अँड हे रिंग्स वगैरे। सो बेसिकली खूपच इंटरेस्टिंग आणि खूप असा बबली कॅरेक्टर आहे, जितका तो खूप असा राऊडी पण आहे। सो जितका तो राऊडी आहे तितकाच तो इमोशनल पण आहे, तितकाच तो प्रेमळ पण आहे। खूप वेगवेगळे शेड्स एकाच माणसात असतात बरेचदा। सो हा एक त्याचा एक्झाम्पल आहे की एका माणसात किती वेगवेगळे शेड्स असू शकतात। जरा हा लाऊड आहे नॉर्मल लोकांपेक्षा, याचे प्रत्येक गोष्टीवरचं रिॲक्शन जरा लाऊड असतं नॉर्मल लोकांपेक्षा। सो पाहायला खूपच मजा येणार आहे तुम्हाला दिघाला, म्हणजे दिघा सगळ्यांसाठी डेझर्ट आहे। मी ट्रस्ट मी खूप 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 एन्जॉय करणार आहात तुम्ही दिघाला आणि खूप प्रेम करणार आहात। सो लेट सी आता कसं आणि किती प्रेम मिळतं ते दिघाला, ते आफ्टर 27 आम्हाला माहिती होईल। दोन जुळे भाऊ काही कारणांमुळे लांब जातात, मात्र मोठं झाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात काय घडामोडी घडतात आणि या सगळ्याला दिघा आणि डॉक्टर अरविंद कशा प्रकारे सामोरे जाणार हे सगळं बघण्यासाठी ही मालिका नक्की बघा। प्रेमाचा गेम सेम टू सेम सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी टेलिव्हिजनचे असेच अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज।